जा रहे ना, एक संत होते दान दे रोज सेवा जनता कार्यक्रम असेल ते दान काही सगळं असं धान्य अमुक तमुक काय पैसा अडका मोहरा काय सोनं चांदी नाही. संत होते पण गर्भ श्रीमंत होते हो भरपूर होते त्यांच्याकडे. म्हणून ते रोज सकाळी बसायचे आणि येईल त्याला असे खाली मान घालून अशी लाईन लागलेली असायची येईल त्याला असे खाली मान घालून देत राहायचे. ज्याला जे पाहिजे त्याला कोणाला सोनं चांदी कोणाला काय कोणाला पैसा अडका कोणाला धान्य अमुक तमुक ज्याच्या ज्याच्या पात्रतेनुसार सगळ्याला देत राहायचे. पण बघायचे नाही देताना असा हात घालायचा त्या धनाकडे बघायचं नाही आणि घेणाऱ्याकडे बघायचं नाही घ्यायचं आणि द्यायचं. मग दुसऱ्या एका संतांनी त्याला विचारलं त्यांच्या ऐकण्यामध्ये ती गोष्ट आली की म्हणे हे संत एवढे दानी आहेत रोज ते दान देतात रोज. पण ते जे त्यांच्याकडे याचक येतात त्यांचा चेहरा सुद्धा बघत नाही आणि ते जे देतात त्या दानाकडे बघत नाही ते घेतात आणि खाली मुंडी घालून देतात. पण तरी पत्र पाठवलं म्हणे तुम्ही एवढे महान संत आहात एवढं दान देता तुमच्याकडे सगळं आहे पण तुम्ही लोकांकडे बघत का नाही याचकाकडे जे मागायला येतात तुमच्याकडे त्यांच्याकडे बघत का नाही. देनहार यावर आहे त्यांनी उत्तर दिलं पत्रामधून एक पत्र सुंदर भोळे लिहिले देनहार यावर आहे देणारा दुसराच आहे मी नाहीये मला वाटूने मी दिलं मला वाटले मी दिलो त्याला दिलो त्याला दिलो त्याला दिलो त्याला दिलो असं मला वाटू नये कारण तसं वाटलं तर मी जडत्वाकडे जाईन अहंकार माझ्यामध्ये निर्माण होईल आणि अध्यात्मातलं माझं स्थान ढळलं जाईल. काय दान देताना एवढे विचार असू शकतात. आपण देतो मी देतो जर पाहिलं काय मी लाखो दिलं मी सोनं दिलं मी धान्य दिलं मी दिलं मी दिलं मी दिलं अहंकार आपोआप दिलो आणि याला दिलं याला दिलं याला दिलं बघावं त्या काही आहे का त्याची परिस्थिती अशी असताना मी त्याला दिलं पण तू माझं परत सुद्धा देत नाही. दान कधी परत देत असतात का. म्हणून विचार करा नाही बापो शब्दांचे अर्थ त्याच वेळेला आपल्याला कळतात ज्या वेळेला आपण चैतन्यामुळे आपल्यामध्ये चैतन्य जागृत होईल. जडत्वामध्ये चैतन्याचे विचार सुद्धा येत नाही आणि शब्दांचे अर्थ जडत्वामध्ये आपण आपल्या परीनं लावतो हो आपल्या परीनं आपल्याला जो खरं वाटत ना तसे अर्थ आपण लावतो. माझ्यासारखा रामशूर कोण नाही. खऱ्या अर्थानं काय असत आपण आयुष्यात कोणाला म्हणजे चतुर भाकरी सुद्धा वाटलेली नसते हो कुत्र्याला सुद्धा टाकलेली नसते. आता गमत आज मी येताना आमचा मूर्ती तिथे बसलेला होता तुम्हाला बघितली उठला खरा उठल्यानंतर म्हणले ह्याला मी आधी विचारलं प्रसाद होता बोलता म्हणजे ह्याला काही खायला दिले का म्हणलं दिले झाले त्याचं म्हणजे त्याला म्हणजे काय असा पोचडी द्यायचं चालायला बाहेर मुखात गेला तो किती हाकला तुम्ही जाणार नाही. हे तुमच्यावर दुर्केल तो हाकलला तर जाणार नाही मारलं तरी जाणार नाही. पण मी त्याला बडव इथं कशाला बसला झालं ना तुझं चालू ना ह्या चैतन्याचं त्या चैतन्याला कळलं आणि तो मुखात बाहेर गेला. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी कुठल्या
छोट्या छोट्याच गोष्टी करतो, जे मला शक्य आहे त्याच गोष्टी करतो। मोठी गोष्ट मोठेपणाचा विषय, छोटी गोष्ट मी छोटा येत्या होण्यासाठी केली। मग आपल्याला काय करायचं? आपला ओढा कोणीकडे? मोठ्या मोठ्या गोष्टी करत नसत्या गोष्टीच होतात त्या माझ्या बाप्पानो हातून कधी करत होत नाही। आपल्यामध्ये जे चैतन्य आहे त्याची जाण आपल्याला नाहीये। आपण ती चैतन्य दुसऱ्या चैतन्याशी भाषण करू शकतो, बोलू शकतो। पण तुमचं चैतन्य सुप्तावस्थेत झोपलेले असत, प्राणी मात्रामध्ये चैतन्य। म्हणून तर माऊलीने म्हणलं, जो जे वांछील तो ते लावो प्राणी त्या। माऊलीमध्ये चैतन्य, त्या रेड्यामध्ये सुद्धा चैतन्य होत। माऊलीने काय केलं? पण आपण कशी आहोत? आपलं चैतन्य जागृत असल्यामुळे खरं रेड्यानं म्हणली असेल का? वेद म्हणले असतील का? खरं म्हणले असतील का? अरे आपल्यासारख्या रेड्याला काय करणार त्या रेड्यानं म्हणतात? त्या रेड्याविषयी शब्द घेणारे आपण कोणते? तुझ्याकडे आता आपल्या याच्यात एक होणार आहे का? प्रवेणामध्ये 26वा अध्याय आहे। 26वा अध्याय कळत असं म्हणतात सगळे जण। पण स्त्रियांना परवानगी का नाही? गुरुचरित्र कप्यामध्ये 26वा वेदात आहे ना, तो स्त्रियांना कळत नाही, स्त्रियांनी वाचू नये म्हणून परवानगी नाही। म्हणजे तुला कळतो का? अरे तुला तर कळत नाही, मग स्त्रियांना नाव कशाला ठेवतोस? स्त्रिया तुझ्यात फरक काय राहिला? मी म्हणतो सगळ्यांना समजलं पाहिजे, सगळ्याचं चैतन्य झालं पाहिजे। आजचा 16वा अध्याय महत्वाचा आहे माझ्या बाबत, लक्षात आहे का कोणाच्या? नसेल। त्यामध्ये एक मुनी येतात, सद्गुरूंकडे मुली येतात आणि ते म्हणतात, म्हणे मला जरा मार्गदर्शन करा, मला मार्गदर्शन करा, आयुष्य कसं जगावं, काय जगावं वगैरे वगैरे अमुक तमुक। अरे तू मुनी म्हणून घेतोस, गुरुशिवाय तू मुनी झालास कसं? मी माझ्या गुरुला दूषण
त्याग करतो, मी आता आत्महत्या करतो, त्यावेळेला सद्गुरु स्वतःच रूप दाखवतात त्याने. मग म्हणतात इकडे गुरुची सेवा कशी करावी हा जो तुझा प्रश्न आहे त्याच उत्तर मी तुला देतो. आणि त्यावेळेला ते सांगतात धौम्य मुनीच्या आश्रमामध्ये तीन शिष्य असतात. आज आश्रमात राहायला कोण तयार नाही, यायला कोण तयार नाही, शिष्य व्हायला कोण तयार नाही. हो आश्रमात राहून लग्न कशी होणार असा विचार करतात. लग्नाचा आणि आश्रमाचा काय संबंध आहे? मागही आश्रम होतो त्या धौम्य मुनीच्या आश्रमामध्ये अरुणिबाईंच्या उपमान्य आणि बै असे तीन शिष्य. मग त्या शिष्यांना त्यांच्या धौम्य मुनीनी कशा प्रकारे त्याची परीक्षा घेतली. एकाला सांगितलं जा माझ्या शेतामध्ये पीक पाण्याला आलेलं आहे त्याला पाणी दे. वास्तवात पाणी खालून ते पाणी चढत नव्हतं, ते शेती जरा उन्नत स्वरूपाची होती म्हणजे थोडीशी उंच होती आणि पाणी खालून येत होत म्हणून पाणी सारखं ते फुटायचं जायचं. तर त्याच्या अनुसंधान एकच गुरुनी मला सेवा सांगितलेली आहे वृत्ती. वृत्ती म्हणजे शेती. हो तर या शेती जर सदन नाही झाली म्हणजे धान्यानी युक्त नाही झाली, तिला जर पाणी नाही मिळालं तर गुरु माझी कोपती. आपण काय करतो घेतलेला गोळ्या तिथेच टाकतो, घेतलेलं गुरुत्व तिथेच टाकतो, ते सुद्धा जागेवर ठेवत नाही. कुठलं सामान कुठे टाकतो आणि त्याला म्हणतो मी जरा लग्न करून घेतो, मी जरा हे करून घेतो, मी जरा ते करून घेतो, जरा हे करतो. त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये फुटलेल्या स्वतः झोपला आणि ती पूर्ण एवढी उंची झोपल्यानंतर हा फूट दोन फुटाचा झाला आणि त्यामुळं संपूर्ण शेतीला पाणी मिळालं. ते गुरु आले त्यांनी हाका मारल्या रे दिसत नाही, अतिशय सुंदर पाणी तर सगळीकडे दिसतंय दिलेलं आहे पण शिष्य दिसत नाही म्हणून त्यांनी हाका मारल्या. त्यावेळी तो अरुणी पंचा त्याचं नाव अरुणी होत. तो येतो गुरु त्याला त्याच ठिकाणी आशीर्वाद करतात की तुला सगळ्यात तू वेद विद्या पारंग झालास बेटा, ही अशी परीक्षा असते नंतर आपली परीक्षा आहे अशी परीक्षा असते. त्याला ते आशीर्वाद देतात तो वेद विद्या पारंग होतो आणि तो पुढे जाऊन त्याचं लग्नही होतं आणि तो आपल्या गुरुचं नाव रोशन करतो. दुसरा तसाच त्याला सांगतात ते धान्य ते कापून त्याचं सगळं रक्षण कर, ते कर तयार कर आणि घरी घेऊ नये आश्रमामध्ये घेऊ नये. तो जातो वृत्तीचं राखण करतो शेतीचं आणि त्या धान्याचं राखण करतो, ते धान्य घडत एक रेडा आणि एक गाडी दुसरं स्वतःला जोडतो. मग ती गाडी तो रेडा चिखलामध्ये फसतो. सतराणीचा अर्थ म्हणते का त्याच्यात सतराणी शब्द आहे. हो त्यामध्ये सतराणी शब्द आहे. सतराणे कुटाणी करते का शंभर टक्के नाही, सोळा ने म्हणलं तर 100%. सतराणे म्हणजे धंदा रुपयापेक्षा जास्त शक्ती लावून शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर अतिशय महाबळे असा सतराणेचा अर्थ महाबळे अतिशय बळ लावून तो वळतो. स्वतःला फास लागला तरी हरकत नाही, तो बाहेर पडतो आणि धान्य. त्यावेळेला गुरु त्याला हे आशीर्वाद देतात
याचाही लग्न होतच हो Gracias.
आपण सैज झाली, भिक्षा मागायची नाही, हे मागायचं नाही, उच्चिष्ट खायचं नाही, उच्चिष्ट द्यायचं नाही, वैतायला असत काय करायचं, भूक लागली इतकी गडगंज भूक लागते त्याला, त्याला भूकेच श्रम होत नसते. म्हणून तू बघतो गाडी इकडनं तिकडं जाताना रुईक आपल्या शेतीत आहे बघा, रुईकीची झाड आहे भरपूर, ते रुईकीचं झाड एक असं मोडलेलं असतं त्यातून चीक गळत असतो, चीक गळत असतो ते तू पाहतो आणि म्हणतो हे दूध तर उच्चिष्ट नाहीये, मग तू जातो तो पानं तोडतो रुईकीची, त्यातही दूध गळायला लागतं, मग त्या पानाचा द्रोण करतो, त्यामध्ये ते सगळं दूध एकत्र करतो आणि असं पितो पितो, त्यावेळेला ते दूध जात डोळ्यामध्ये आणि तो आंधळा बोलतो, आंधळा होतो त्यावेळेला तो घाबरतो, आता काय करायचं, आपण गुरुचं ऐकलं नाही, काहीतरी भुके पोटी आपण फिरत राहिलो, गुरु कुठंतरी जातील, आता गुरु असल्यामुळे पण घ्यायला पाहिजे, धडपडत धडपडत जातो आणि विहिरीमध्ये पडतो. संध्याकाळमध्ये गुरु विचार करतात, आला नाही अजून भेटा, गुरु स्वतः जातात रानामध्ये, जनावर तरी आहे पण शिष्य दिसत नाही, गुरु आग्रा मारतात त्याला, आग्रा मारल्यानंतर तो विहिरीतून बोल येतो, अरे बेटा तू हात कसा पडला, पण ते सांग मग त्यावेळेला अश्विनी देव म्हणतात सर त्याला हे करतात आणि वर काढतात आणि त्याला दृष्टी येते आणि त्याला असे वाटतात त्याचंही लग्न होत बरं. तेव्हा कृपा करून कुठले तरी हेतू मनामध्ये ठेवून आश्रमामध्ये राहा, हेतू विरहित राहा तुम्हाला सगळं काही मिळेल, हेतू विरहित राहा, कारण हेतू पूर्वक जी केली जाते त्याला सेवा म्हणत नाहीत. आपल्या मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून रोज काकाचे पाय जोडायला जाणार म्हणजे ती सेवा नाही, काकाचे पाय जोडायला जाणार म्हणजे ती सेवा नाही, काकाची कंबर जोडायला जाणार म्हणजे हेतू मनामध्ये ठेवू ती सेवा नव्हे. आणि मग अहंकार येतो म्हणतात माझ्याशिवाय जमत नाही, मी केल्याशिवाय म्हणजे अहंकार होतो आणि तुमचं हेतू कधीही पूर्ण होत नाही. तेव्हा निर्हेतू निर्विकल्प निशेष निस्वार्थ जे